खांदा कॉलनीमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी चष्मे वाटप शिबिराचे तसेच सीताताई पाटील यांच्या नगरसेवक निधीमधून डस्टबिन आणि बेंचेसचे वाटप रविवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत चष्म्याचे वाटप केले. तसेच सीताताई पाटील यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक देखील केले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून SNI हॉस्पिटलच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप शिबिराचे आयोजन खांदा कॉलनी येथे उपमहापौर सीताताई पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ 100 अधिक नागरिकांनी घेतला. तसेच यावेळी उपमहापौर सीताताई पाटील यांच्या नगरसेवक निधीमधून परिसरातील सोसायट्यांना डस्टबिनचे आणि बेंचेसचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक एकनाथ गायकवाड, भाजप युवा मोर्चा खांदा कॉलनी शहर अध्यक्ष अभिषेक भोपी, भाजप नेते भीमराव पवार, ज्येष्ठ नेते सदानंद पाटील, मिथुन दर्गे, चेतन जाधव, संदीप डोंगरे, पवन वाघमारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. रायगडचे भाग्यविताते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच आमचे मित्र श्री सदानंद पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमच्या भगिनी खांदा कॉलनीतील कार्यसम्राट नगरसेविका खऱ्या अर्थानं त्यांची ही तिसरी टर्म आहे आणि त्यांच्या या कामाचा दांडगा अनुभव ओळखून खांदा कॉलनीला आज पनवेल महानगरपालिकेचं मानाचं उपमहापौरपद ताईला देण्यात आलेलं आहे. पहिल्यांदा मी कार्यसम्राट आमदार प्रशांतराव ठाकूर आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचं आभार मानतो की खांदा कॉलनीला मान त्यांनी दिलेला आहे. त्या माध्यमातून ताईचं काम पाहिलं तर आज ताई खांदा कॉलनीतील लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहेत. कोणतंही काम असो ताई पहिल्यांदा तिथं धावत असेल, मग ती कोणतीही वेळ असो आणि ताईला कोणी आवाज दिला आणि ती ताई तिथं पोचलेली नाही असं झालेलं नाही. त्यामुळं त्या ताईचं माझ्या भगिनीचं मी अभिनंदन करेन. आज तिनं मोफत चष्म्यांचं वाटप ठेवलेलं आहे. ताबडतोब डोळे तपासून चष्म्यांचं वाटप माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते केलेलं आहे. त्याच पद्धतीनं प्रत्येक सोसायटीला आज डस्टबिन आणि बसण्याचे बेंच देऊन ताईनं तिच्या निधीमधून हे लोकांची कामं केलेली आहेत. ताई तुला येणाऱ्या निवडणुकीलाही शुभेच्छा देतो. तू खांदा कॉलनीतील भरघोस विक्रमादित्य मतांना निवडून येशील एवढी मी ग्वाही ताई तुझ्या वतीनं मी लोकांना मागतो आहे. पनवेलच्या उपमहापौर सीताताई सदानंद पाटील या खांदा कॉलनीतील म्हणजे मानाचं पद मिळालेलं आहे त्यांना आणि त्यांच्या म्हणजे खरंच की त्यांचं कर्तृत्व आहे म्हणून त्यांना आमदार साहेबांनी उपमहापौर केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून खांदा कॉलनीमध्ये साफसफाई, स्वच्छता, कधी नव्हते ते नाले सफाईचं मोठ्या प्रमाणात काम घेतलेलं आहे, नाले दुरुस्तीचं काम घेतलेलं आहे, पुन्हा गार्डनमध्ये ओपन जिमची व्यवस्था केलेली आहे बऱ्याच ठिकाणी. खांदा कॉलनी कधीच नव्हती असे त्या सगळ्या ओपन जिममध्ये चांगली सामुग्री बसवलेली आहे. पाणपोई बांधण्यात आलेल्या आहेत. पुन्हा खांदा कॉलनीमध्ये आज सर्व सेक्टरमध्ये डस्टबिनचं वाटप कचरा ह्याच्या कचऱ्याच्या ह्याच्या डस्टबिनचं वाटप करण्यात आलेलं आहे. तसेच रक्तदान शिबिर, पावसाळापूर्व पाहणी रोज स्वतः जातीने सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12-12-1-1 वाजेपर्यंत नाले सफाईच्या कामाला स्वतः जातीने उभा असतात. त्याचे व्हिडिओ पण सगळ्या ग्रुपवर शेअर झालेले आहेत, ते आपल्याला पाहायला मिळेलच. त्यांचं कार्य त्यांना पद असो नसो त्याचा काही फरक पडत नाही, पण पद मिळाल्यापासून अजून त्या जोमाने कामाला लागलेले आहेत. पूर्वी तर त्या जोमाने काम रात्री अपरात्री कोणाची काही तक्रार आली पोलीस स्टेशन असो, तहसील असो, कुणाचं मैत्रीचं असो, बाळंतपण असो, रुग्णोपचार असो, तर ह्या 24 तास सेवा त्या उपलब्ध असतात. अशा या नगरसेविकेला आमदार साहेबांनी उपमहापौर करून खरंच त्यांच्या कामाला आणि कर्तृत्वाला संधी दिलेली आहे. त्याबद्दल मी आमदार साहेबांचा, रामशेठ ठाकूर यांचा, सर्वांचा हे आहे.